औरंगाबाद म्हणजे इतिहासाचा एक जिवंत आगार। या शहराला हेरिटेज सिटी म्हणूनही ओळखलं जातं, तर राज्याची पर्यटन राजधानी म्हणून देखील या शहराची एक ओळख आहे। मात्र इथंच इतिहासाची हेळसांड सुरू असल्याचं आता समोर येतंय। पाहूयात काय आहे हा प्रकार, थेट औरंगाबादमधून हा स्पेशल रिपोर्ट। ऐतिहासिक नहर ए अंबारी अवशेषांची खोदकाम करताना अशी दुरावस्था झाली आहे। औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा किले आर्क भागात एका सभागृहाचं बांधकाम सुरू आहे। यासाठीच खोदकाम करताना नहर ए अंबारीचे अवशेष सापडले। मात्र बांधकाम करणाऱ्यांच्या हे काही लक्षात आलं नाही आणि प्रचंड प्रमाणात या अवशेषांची तोडफोड झाली। ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या परिसराचं नाव किले अर्क आहे। हा भाग औरंगजेबाचा किल्ला होता। त्याच्याच मागे औरंगजेबानं त्याची मुलगी झेबुन्निसासाठी बांधलेला जनाना महलही आहे। याच दोन महालात पाणी खेळवण्यासाठी मलिक अंबरनं बांधलेल्या नहर ए अंबारीचं पाणी या महालांमध्ये वळवण्यात आलं होतं। मात्र कालांतरानं महलाची दुरावस्था झाली आणि हे अवशेषही जमिनीखाली गाडल्या गेले। आता बांधकाम करताना ते पुन्हा उजेडात आले, मात्र प्रचंड दुरावस्थेत। इतकं असूनही प्रशासन मात्र हे खरंच नहर ए अंबारीचा मार्ग आहे का या संभ्रमात आहे। कंत्राटदारानं तूर्तास काहीतरी ऐतिहासिक ठेवा असल्याचं लक्षात आल्यानं त्या ठिकाणचं काम थांबवलंय। आम्ही आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट आणि इथले जे तज्ज्ञ इतिहासकार आहे त्यांना विचारून सर्व हे वास्तू वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही सर्व आम्ही पुढं पुढं एक्सकॅव्हेशन करणार आहे आणि जे जे आहे जे मिळणार आहे त्यांना वाचवणार आहे। ते वाचवण्यासारखे सर्व असेल तर आम्ही सर्व व्यवस्थित प्लॅनिंग करून ते वाचून देणार। हा भाग नहर ए अंबारीचा आहे की नाही यावर सिडको आणि बांधकाम विभाग खासगीत प्रश्न उभे करत आहेत। मात्र हा भाग नहर ए अंबारीचाच असल्याचं प्रख्यात इतिहास अभ्यासक सांगतात। अनेक ठिकाणी हौद होते, हमाम होते आणि कारंजे होते आणि सगळ्याला हे पाणी लागायचं। ते हे अदिनवेअर पूर्ण जायचं, पाईपलाईन कॅनल्स होते तिथे आणि या कॅनल्स थ्रू पाणी जायचं। त्यामुळे ही शक्यताचा प्रश्न नाही, 100% पाणी इथनंच हे नहर ए अंबारी होऊन आलेलं आहे। अगदी नहरीचा पाईप महालातून बाहेर आल्याचा अंदाज सहज बांधता येईल, मात्र याकडे जणू कुणाला लक्षच द्यायचं नाही आहे असं चित्र आहे। माझ्या मागे जी ही भिंत दिसते ही जनाना महलाची भिंत आहे आणि याच्याच मागे हिमायत बाग आहे। तिथूनच नहर ए अंबारीची पाईपलाईन या ठिकाणी यायची। आपण बघू शकतो एक छोटं स्ट्रक्चर तिथे आहे, ते स्ट्रक्चर कदाचित नहर ए अंबारीसाठीच बांधलं असावं आणि तिथून हे पूर्ण पाईपलाईन पुढे जाते आहे। आता पुढे ही पूर्ण पाईपलाईन सुरू असलेल्या बांधकामामध्ये पूर्णतः तुटली आहे। या सगळ्या भग्न होत असलेल्या वास्तू 400 वर्षांपेक्षा जास्त वर्ष जुने आहेत, मात्र दुर्दैवानं त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही अशी खंत इतिहासाचे अभ्यासक व्यक्त करत आहेत। मलिक अंबर के मंबे 400 साल पुराने हैं, वो पूरे सिटी के अंदर थे। अब आज हार्डली हमको 5-10 देखने को मिलते हैं। तो हेरिटेज एक्ट का जो उल्लंघन हो रहा है इसके ऊपर सरकार ने, गवर्नमेंट ने, कॉर्पोरेशन ने तवज्जो देना बहुत जरूरी है। खरं तर नहर ए अंबारीची अवस्था अजूनही कित्येक ठिकाणी बरी आहे, त्यातून अजूनही पाणी वाहत आहे, मात्र तरी सुद्धा याकडे शासनाला लक्ष द्यायचं नाही। फक्त नहर ए अंबारीचीच ही अवस्था नाही तर शहरातील प्रसिद्ध असा काला सबुतरा महापालिकेनं जमीन दुरुस्त करून टाकलाय। अनेक वर्ष या ठिकाणी जे कोणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचे त्यांना फाशी देण्याचं काम इथे चालत होतं। मात्र इतिहासाच्या या खानाखुना आता पूर्णपणे मिटवून टाकण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आता हे नवीन बांधकाम सुरू आहे। जणू या शहरातील इतिहासाच्या खानाखुना संपूर्ण मिटवण्याचाच विडा प्रशासनानं उचलला की काय असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होतोय। त्यामुळे तातडीनं या सगळ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे। नहर ए अंबारी असो वा काला चबुतरा, दोन्ही शहरांसाठी अनमोल ठेवा होता, मात्र ऐतिहासिक ठेवा नष्ट होत चाललाय। शहराचे प्रशासन, पुरातत्व विभागही याचे जतन करण्याऐवजी याला नष्ट करण्यास मदतच करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे खरंच हा प्रकार असाच सुरू राहिला तर या शहराचा इतिहासच पुसला जाण्याचा धोका आहे। तातडीनं या ऐतिहासिक अशा नगरीला वाचवण्यासाठी आता तरी शासनाने डोळे उघडावेत हीच अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।